आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। कल्याण नजीकच्या अटाई भागात अंगात भूत शिरल्याच्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून मायलेकाला बेदम मारहाण करत त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मैताच्या अल्पवयीन मुलासह पुतण्या व पुतणी तसेच बुवाविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे। कल्याण नजीक अडाई येथे राहणारे पंढरीनाथ तरे यांची पुतणी कविता तरे हिच्या अंगात दैवी शक्ती येत असल्याच्या संशयातून त्यांच्या नातेवाईकांनी तिला याच परिसरातील सुरेंद्र पाटील या भोंदू मांत्रिकाकडे घेऊन गेले होते। या मांत्रिकाने त्यांना पंढरीनाथ तरे व त्यांची आई चंदूबाई तरे यांच्या अंगात भूत असून हे भूत तंत्रमंत्र करून बाहेर काढावे लागेल असे सांगितले। या अंधश्रद्धेला बळी पडत विनायक व कविता यांनी पंढरीनाथ यांचे घर गाठले। 25 जुलै रोजी दुपारी 4 वाजल्यापासून त्यांनी सुरू केलेल्या या अंधश्रद्धेच्या कार्यात मैताचा अल्पवयीन मुलगा देखील सामील झाला। दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास चंदूबाई व पंढरीनाथ यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आली। हा अघोरी प्रकार सुमारे दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 9:15 वाजेपर्यंत सुरू होता। पंढरीनाथ यांच्या मुलासह विनायक आणि कविता यांनी पंढरीनाथ आणि चंदूबाई यांना मारहाण केली। सख्खे मोठे भाऊ आहेत शिवराम तरे, त्याची बायको माझी वहिनी ती आणि तिचा मोठा मुलगा यांना काल त्यांच्याच घरातील त्यांचे नातू आणि सून आणि एक मांत्रिक आहे या लोकांच्याकडनं ह्या सगळ्या गोष्टी घडून आलेले। काय नेमकं कारण आहे त्यांना मारायचं? काय चार भिंतीच्या आतमधले हे तांत्रिकपणा काय त्यांचं आहे ते सांगणं आता तपासा आणि समजेल ते। पण त्या मांत्रिकाच्या आहारी गेलेले होते लोक, कारण नेहमी त्याच्या घरी वगैरे जाणं यांचं चालू असायचं आणि त्याच्याकडे घरी जाण्यामागचा उद्देश काय आहे ते त्यांनाच माहिती असेल आणि ते करून काल त्यांनी ही घटना केली। त्याच्यामागचा उद्देश पण नाही असं तपासा आणि निर्णय लागेल। या मारहाणीत या दोघांचाही अखेर दुर्दैवी मृत्यू झाला। खडकपाडा पोलिसांनी आगारी गावामध्ये या ठिकाणी एक वयस्क व्यक्ती आणि त्याची आई अशा दोघांची हत्या त्यांच्या तांत्रिकाने म्हणजे पुतणी आणि मुलगा ह्यांनी त्याची हत्या केली आहे। यामध्ये आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जी आरोपी महिला आहे कविता तरे कविता कैलास तरे तिच्या अंगामध्ये काही दैवी शक्ती येते आणि जे मयत दोन्ही आहेत त्यांच्या अंगामध्ये भूत संचारलं आहे। पंढरीनाथ तरे आणि चंद्राबाई तरे तिच्या आई त्यांच्या अंगात भूत संचारतात, ते भूत उतरवणं आवश्यक आहे म्हणून त्यांना त्यांच्या अंगाला हळद लावून काठून त्यांना ते भूत उतरवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना मारहाण केली आणि त्यामध्ये दोघं आणि ह्या दोघांचा मृत्यू झाला आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये झालं आहे त्या अनुषंगाने तीन आरोपी कविता कैलास तरे विनायक कैलास तरे आणि दीपेशुभ चंद्रशेखर तरे ह्या तिघांना आणि ज्या मांत्रिक तथाकथित मांत्रिकाच्या सांगण्यावरून हे केलं आहे असं तो चौथा सुरेंद्र पाटील ह्या चौघांना ताब्यात घेतलं आहे। गुन्हा दाखल झाला आहे, आरोपींना अटक करण्यात आलं आहे। आता त्यांच्या कस्टडी आज कोर्टात हजर करून त्यांच्या तपासानंतर बाकीच्या सर्व अभी निष्पन्न होतील। या अनुषंगाने कलम 302 खुनाचा कायदा खुनाचा कलम आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम 3 तसेच ब्लॅक मॅजिक ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि याचा तपास खडकपाडा पोलीस स्टेशनचे CGP आहे श्री पवार करत आहेत। या ठिकाणी मी DCP आणि ACP आणि सर्वांनी भेट देऊन आम्ही याप्रमाणे तपास करीत आहोत। या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच अल्पवयीन मुलगा पुतण्या कैलास तरे पुतणी कविता तरे या तिघांसह मांत्रिक सुरेंद्र पाटील याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। अभिजित देशमुख, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।